मुंबईमधील अंडरवर्ल्डचा खात्मा करणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा मुंबईमधील शंभरहून अधिक कुख्यात गुन्हेगारांचे एन्काउंटर करणारे प्रदीप शर्मा एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गणले गेले त्यांच्या नावानं कुख्यात गुन्हेगार थरथर कापत अनेकदा वेगवेगळ्या वेग वादातही ते अडकले पण आता एका एनकाउंटरमध्ये हा पोलीस अधिकारी पुरता अडकलाय मुंबईमधील लखनबाई एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मांसह त्यांच्या टीममधील बारा पोलिस अधिकारी तसेच एक नागरिक अशा एकूण तेरा जणांना मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे विशेष म्हणजे फेक एन्काउंटरमध्ये शिक्षा होण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे प्रदीप शर्मा हे पोलीस दलात कधी आले त्यांनी किती एन्काउंटर केलेत जन्मठेपीची शिक्षा झालेलं लखनबाया एन्काउंटर प्रकरण नेमकं आहे तरी काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईवर अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं खंडनी वसुली उद्योजक बॉलिवूडकडून प्रोटेक्शन मनी म्हणून पैसे उकळले जात होते ही परिस्थिती हाताबाहेर जात होती त्यातून गुन्हेगारांना जेरबंद करताना आणि गुन्हेगारांमध्ये चकमक होत त्यातून अनेक एन्काउंटर झाले त्यात अनेक नाव, नाव म्हणजे प्रदीप शर्मा धुळे येथील प्रदीप शर्मा हे चौऱ्याऐंशी मध्ये पीएसआय पोलीस दलात दाखल झाले पहिलीच पोस्टिंग मिळाली ती मुंबई मधील माहीम पोलीस ठाण्यात त्यानंतर त्यांनी मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्याचे प्रमुख क्राईम इंटेलिजन्स मध्ये सिनियर पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले खतरनाक गँगस्टर विनोद मातकर याचा एन्काउंटर करून प्रदीप शर्मा हे प्रसिद्धीच्या झोतात आले त्यांनी परवेश सिद्दीकी रफीक डबावाला सादिक कालिया सारख्या संपवलं प्रदीप शर्मा यांनी एकूण एकशे बारा एन्काउंटर केल्याची नोंद आहे दोन हजार सहा मधील रामनारायण गुप्ता उर्फल लखनबाई एन्काउंटर प्रकरणात ते निलंबित झाले होते मॅटच्या आदेशानंतर दोन हजार सतरामध्ये ते पुन्हा पोलीस सेवेत आले त्यांना ठाण्याच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलचे प्रमुखपद देण्यात आले पुन्हा सेवेत आल्यानंतर देशातून पळालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला हप्ता वसुली प्रकरणात अटक केली मात्र दोन हजार एकोणीसमध्ये शर्मा यांनी पोलीस दलातून निवृत्ती घेतली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यात ते पराभूत झाले त्यानंतरही प्रदीप शर्मा अनेकदा अडचणीत आले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी आणि व्यापारी मनसुख हिरेन मर्डर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक झाली होती या प्रकरणात सध्या ते बाहेर आहेत परंतु आता एन्काउंटर प्रकरणात त्यांना जन्मठेप झालीये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय हे प्रकरण नेमकं आहे तरी काय वसईचा लखनभाय्या हा गँगस्टर होता तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांसाठी मुंबईत काम करायचा दोन हजार सहा मध्ये वाशी येथून शर्माच्या टीमने लखनभाईया आणि अनिल भेडा यांना उचलून आणलं मुंबईतील वर्सोवा येथे भयाचा एनकाउंटर करण्यात आला विरोधा त्या विरोधात त्याचा भाऊ रामप्रसाद गुप्ता मुंबई उच्च न्यायालयात गेला होता त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली लखन भयाची हत्या प्रदीप शर्मा यांच्या पॉइंट ब्लॅक रेंज वरून गोळी जाणून करण्यात आल्याचे चौकशीत उघडकीस आले सत्र न्यायालयात प्रदीप शर्मांसह तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खटला सुरू झाला या फेक एन्काउंटर मधील मुख्य साक्षीदार अनिल भेडा याचा अपहरण करून हत्या झाली त्यानंतर दोन महिन्याने त्याचा मृतदेह आढळून आला प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीममधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर सत्र न्यायालयात खटला चालला आणि पुढे प्रदीप शर्मा हे निर्दोष सुटले तर इतर बारा अधिकारी आणि कर्मचारी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली त्याविरोधात लखनभाई याच्या नावाने याचिका दाखल केली होती प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या खटल्याची सुनावणी झाली प्रदीप विरोधात मिळालेले पुरावे आणि युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले हे फेक एन्काउंटर असल्याचं सांगत न्यायालयाने प्रदीप शर्मांसह बारा अधिकारी आणि एक नागरिक अशा तेरा जणांना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे